मलिकवाडसह परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या माध्यमातून विविध योजना राबवत विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळात दूधगंगा PKPS शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन धर्मादाय हज आणि वक्त मंत्री सौ शशिकला ज्वले यांनी व्यक्त केले. त्या मलिकवाडी येथे नव्याने स्थापन झालेल्या दूधगंगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सुनीलराव देशपांडे होते. प्रारंभी अण्णासाहेब ज्वले आणि मंत्री शशिकला ज्वले यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्वल्ले पुढे बोलताना म्हणाले, येथील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आर्थिक विकास साधण्यासाठी अनेक वर्षापासून आलेले स्वप्न आज दूधगंगा PKPSच्या माध्यमातून साकार झाले. या संस्थेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक सुविधा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे. येथील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी येथे विविध योजनाही राबवण्यात येणार आहेत. खासदार अण्णासाहेब ज्वल्ले म्हणाले, दूधगंगा PKPSच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी कर्ज वितरित करून मलिकवाडसह परिसरातील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर आगामी काळात मलिकवाडच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यावेळी निप्पाणी भाजपा अध्यक्ष पवन पाटील, राजेंद्र पाटील, मिथुन देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. जयनमामा, या सर्वांचे स्वागत करून एक दोन शब्द प्रास्ताविक म्हणून मला बोलायची संधी दिल्याबद्दल पहिले या संस्थेचे मी आभार मानतो. संस्थेचे एक वैशिष्ट्य सांगतो की संस्था ही फक्त गरीब गोर गरिबांसाठी, तसेच मलिकवाडच्या एक अनेकही आमच्या मलिकवाडच्या समृद्धीमध्ये एक भर पडवते म्हणून आमच्या लाडक्या खासदाराने त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने ही संस्था आज आम्ही इथे स्टार्ट करतोय. संस्थेचा मेन उद्देश फक्त शेतकऱ्यांना तसेच गोरगरिबांना या संस्थेकडून काय काय फायदे होऊ दे, काय जे जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील किंवा संस्थेकडून काय असेल त्या सर्व प्रकारचे संस्थेकडून सगळ्यांना सर्व समान प्रकारे फायदा होऊ दे या दृष्टीने व हे एकच धोरण ठेवून आमचे लाडके खासदार श्री अण्णासाहेब ज्वल्ले यांना यांनी या संस्थेचं उद्घाटन करून आज ही संस्था आपल्या संस्थापकांच्या सुपूर्द केलेली आहे. कार्यक्रमास बिरेश्वरचे चेअरमन जयानंद जाधव, हाल शुगरचे संचालक अप्पासाहेब ज्वल्ले, माजी तालुका पंचायत सदस्य ये इंगळे, महादेव अंकले, राजेंद्र पाटील, चंद्रकांत उंदुरे, सुकुमार कुडचे, सुधीर संकपाळ, चंद्रकांत केरुरे, महादेव कट्टीकर, सिकंदर अपराज, निवृत्ती वंजिरे, सावित्री सुतार, शिवानी संकपाळ, निवास करजगे, संतोष कट्टीकर, बाबासु निचिरे, अमित ठोंबरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.